हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात निसंकोच करता येते. शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी मोठ्या संख्येने विवाह पार पाडतात. पण यंदा पंचांगात विवाहासाठी या दिवशी मुहूर्त दिलेला नाही. या दिवशी गुरु अस्तावस्थेत आहेत. अस्तावस्थेत असताना मंगल कार्य केली जात नाही. नामकरण विधी, साखरपुडा आणि लग्नासारखी मंगल कार्य वर्जित आहेत. या दिवशी चंद्र उच्च रास असलेल्या वृषभ राशीत असल्याने यामुळे शुभ नक्षत्र आणि योग मिळून हा महायोग तयार झालेला आहे. अक्षय तृतीया पूजा मुहूर्त जाणून घेऊ. 22 एप्रिलला सकाळी 7:49 दुपारी 12:37 पूजा मुहूर्त आहे. लक्ष्मीनारायणाची पूजा, कलश स्थापना, त्याचबरोबर पितृतर्पण या वेळेमध्ये आपण करू शकता. त्याचप्रमाणे सोने खरेदीचा मुहूर्त आपण आता जाणून घेऊ. 22 एप्रिल सकाळी 7:49 23 एप्रिल सकाळी 5:48 सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. अक्षय तृतीया याच दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. तसेच गंगा स्वर्गातून पृथ्वीवर याच दिवशी आली होती. अनेक कारणांमुळे अक्षय तृतीया हा अतिशय शुभ आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून मान्यता आहे. याचबरोबर आपली येथे मुहूर्त आणि माहिती समाप्त झाली. आपण सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.